Reading of Marathi chapters, and today we are going to do grade 7th SSC board chapters. The two chapters that we'll be doing today are Shyam Se Bandhu Prem and Gopal Se Shaurya. मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकवायला गेलो. शाळा सुरू झाली, पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते. फुलाफळात जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला. घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू. मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते. आम्हाला कोट माहीतच नव्हता. कित्येकदा सदराही वर्षा 2 वर्षांनी नवीन मिळायचा. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी घरू करून गळ्याशी बांधून शाळेत जावायचे. मफलर नव्हते, जॅकेटे नव्हती, गरम कोट नव्हते. माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यायचा असे मी ठरवून आलो होतो. परंतु पैसे कुठून आणायचे? माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास दापोलीस येत. वडील दापोलीस आले म्हणजे आणा 2 आणे मला खाऊला देऊन जायचे. खाऊच्या पैशातील 1 पैसाही खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरवले. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. गणेश चतुर्थीला 3 महिने होते. तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता. गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यायचा असे मी मनात निश्चित केले. ध्येयावर डोळे होते. रोज पैसे मोजत होतो. गणेश चतुर्थी जवळ येत होती. मग जवळ 1 रुपया 2 आणे जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील. परंतु माझ्या भावास कोण शिवील? माझ्या भावाला मी शिवून देईन. मी शिंप्याकडे गेलो. माझ्या भावाच्या वयाचा 1 मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. त्याच्या अंगाचा कोट शिवायचा मी सांगितले. 2 वार कापड घेतले, 1/2 वार अस्तर घेतले. कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला. तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते. मी घरी जाण्यास निघालो. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले, पाऊस पाण्याचे जाऊ नकोस, नदी नाल्यांना पूर आले असतील. पिसईचा पर्या, सोंडे घरचा पर्या यांना उतार नसेल. आमचे ऐक, मी कोणाचे ऐकले नाही. हृदयात प्रेम पूर आला होता. तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार. नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते. सुख स्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो. एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे. तिचा हिरवा रंग असतो. नानेटी उड्या मारत जाते. मला जरा भीती वाटली. जपून चालू लागलो. पिसळीचा पर्ह्या दुथडी भरून वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार. काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. हातात काठी होती. पुढे काठी टाकायची व मग पाऊल टाकायचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो. परंतु कसा बसा बाहेर आलो. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावायचा जाणारा तो नाला, तो मला कसा बुडविल? मी माझ्या भावास भेटायला जात होतो. त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो, धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो. रस्त्यातील खडी वर आली होती. सुयांसारखे दगड पायांना खुपत होते. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती. परंतु वाटेतच अंधार पडला. कडाड कडाड आवाज गरजत होते. विजा चमचम करत होत्या. खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो. शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओला चिंब होऊन गेलो होतो.
आई मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. अण्णा आला, आई, अण्णा, धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले. इतक्या पावसातून श्याम कशाला आलास, सारा भिजलास ना, आई विचारू लागली. सांडेघरच्या पऱ्याला पाणी नव्हते का रे, वडिलांनी विचारले. हो, परंतु मी आलो कसा तरी, मी म्हटले. त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून, वडील म्हणाले. बरे, ते कपडे काढ, कढत पाण्याने आंघोळ कर, आई म्हणाली. आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते, त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणले असेल. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार, कोणता खाऊ आणणार, कोणते खेळणे आणणार, कोणते रंगीत चित्राचे पुस्तक देणार, मी गरीब होतो. परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला, नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. अण्णा, हा लहानचा कोट कोणाचा, हा नवीन कोट कोणाला रे, धाकटा भाऊ कोट घेऊन मजजवळ येऊन विचारू लागला. मग सांगेन, घरात जा घेऊन, मी म्हटले. आई, हा बघ कोट, हा काही अण्णाच्या अंगाचा नाही, हा मला आणलाय. होय आई, धाकटा भाऊ आईला विचारू लागला. आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो. आई म्हणाली, श्याम, हा कोणाचा कोट? मोरू जोशांकडे का रे द्यायचा आहे, कापातल्या मुक्याने पाठवला असेल, वडील म्हणाले. नाही, हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे, मी म्हटले. पैसे रे कोठले, कोणाचे कर्ज काढलेस, का फीचे दडवलेस, वडिलांनी विचारले. कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास, आईने कातर स्वरात विचारले. आई, मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाही, फीचेही खर्चिले नाही, मी म्हटले. मग उधार का शिवून आणलास श्याम, वडिलांनी विचारले. भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा दोन आणे देत असा, ते मी जमविले. गेल्या 2-3 महिन्याचे सारे जमविले, त्यातून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, तुझे अण्णा दादा मोठे होतील, मग पुरुषोत्तमला नवीन शिवतील कोट. मी मनात ठरविले होते की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणायचा. पुरुषोत्तम, बघ तुला होतो का, मी म्हटले. अण्णा, हा बघ छान होतो, आणि आतलाही खिसा, आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई बघ, पुरुषोत्तम आईला दाखवू लागला. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आले. ती म्हणाली, श्याम, तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आजच झालास हो. हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा, या प्रेमावर कोणाचीही दृष्टी नको पडायला. वडिलांनीही माझ्या पाठीवर हात फिरवला. ते बोलले नाहीत, त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते, साऱ्या स्मृती होत्या. शब्दार्थ, स्वाद, चव, रोजगारी होणे, कामधंद्याला लागणे, गाबड्या, ठिगळ, कापड फाटल्यावर त्या ठिकाणी लावलेले दुसरे कापड, डोळे अश्रूंनी नहाणे, डोळ्यातून अश्रू ओघळणे, पऱ्या, ओढा, दुथडी भरून वाहणे, पूर्ण भरून वाहणे, पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, फलद्रूप, फळाला आलेली, दवडणे, वाया घालवणे, स्मृती, आठवणी. खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम होतो? श्यामने कोणता निश्चय केला होता? लहान भावाला आईने कसे समजावले? श्यामचे वडील वरचे वर दापोलीला कशासाठी जात? श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते? आकृत्या पूर्ण करा. श्यामला थंडीच्या दिवसात न मिळणाऱ्या 3 गोष्टी लिहा. दुसरं, श्यामने आणलेला नवीन कोट बघून त्याच्या आईवडिलांच्या मनात निर्माण झालेले 3 प्रश्न लिहा. का ते लिहा. श्यामचे डोळे अश्रूंनी नहाले होते. श्याम ज्याच्या घरी राहायचा त्यांनी त्याला जाऊ नको असे म्हटले.
आवर नेक्स्ट व्हिडिओ विल बी फॉर द चॅप्टर गोपाळचे शौर्य. धन्यवाद.